हरिओम, मी रक्षाली वीरा राणे, उपासना केंद्र बांदा. मी 2004 पासून उपासना केंद्रात येते. जे बापूंबद्दल थोडी थोडी हे माझ्याबरोबरची मी कामाला जॉबला जायची ती उपासना केंद्र म्हणजे बापू भक्त होती. त्याच्या सहयोगाने मी पण या बापूंकडे यायला लागले. तेव्हापासून मला बापूंची खूप अनुभूती, खूप आयुष्यात खूप गोष्टी, खूप अडीअडचणीत मला बापूंनी साथ दिली. त्याच्यामध्ये महत्त्वाचे अनुभव शेअर करायचे म्हणजे 2014 आमचं माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर काही गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा मनाविरोधात किंवा त्रासदायक होत होत्या, तरी पण बापूंनी त्याच्यातून तारून खूप गोष्टी मला त्याच्यातून बाहेर काढून खूप म्हणजे आता जी सुख शांती समाधान नाही होतं ती सुखात आणि शांती समाधानात मी आता राहते. पण त्याच्यात असं झालं की एक दीड वर्ष गेलं आणि नंतर मग म्हणजे 1.5 वर्ष लग्न झाल्यानंतर नॉर्मली असं काही कोण लोक विचारत नाही, तरी पण नंतर असं लोक हळूहळू विचारू लागले की बाबा पुढचं म्हणजे अजून काही नाही काय, बाळाचा विचार नाही काय तुमच्या, म्हणजे असं पाहुण्यांकडे जाणं पण असं नकोसं वाटायला लागलं की लोक जाऊन जाऊन नुसतं तेच विचारायला लागली. पण आम्ही पण नंतर डॉक्टर वगैरे करत होतो, माहेरची पण आई वडील वगैरे टेन्शनमध्ये होती की बाळाचा विचार करा आता खूप म्हणजे जास्त हे करू नको, वय पण पुढे वाढत जातं, पुढे परत कसं होईल, कारण माझी प्रकृती जरा कमजोर असल्यामुळे सगळे जरा टेन्शनमध्येच होते की पुढे कसं होईल आणि काय होईल त्याच्यात. नंतर मग आम्ही पण मग मनावर घेतलं आणि मग डॉक्टरकडे वगैरे जायला लागलो. डॉक्टरकडे 1.5 वर्ष गेलो पण काहीच उपयोग झाला नाही. औषधोपचार चालू होते, सगळं चालू होतं पण काही उपयोग होत नव्हता. नंतर मग मी मिस्टरांना म्हटलं की आपण सुचितदादांकडे जाऊया, त्यांचा सल्ला घेऊया, ते काय म्हणतात, ते काय सांगतात, त्या ह्याच्याप्रमाणे आपण जाऊया. नंतर मग सुचितदादांकडे गेलो आम्ही इकडनं मुंबईला सिंधुदुर्गातून आणि सुचितदादांना भेटलो. त्यांना सांगितलं दादा असं असं मुलासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे पण काही उपयोग होत नाही आहे. दादांनी फक्त एवढंच सांगितलं की गुरुचरित्राचा अमोघ अध्याय पठण कर आणि रोजची उपासना नित्य चालू ठेव, बस सगळं बरं होईल, छान होईल. नोव्हेंबर आम्ही 2017 गेलेलो आणि 2-3 महिन्यातच आम्हाला गुड न्यूज कळाली आणि बरोबर 1 वर्षाच्या आज सुचितदादांनी दिलेला शब्द म्हणजे त्यांनी त्यांचं जे आशीर्वाद दिला तो आम्हाला वर्षाच्या आतच आमच्या हातात ठेवला. नोव्हेंबर 2018 आम्हाला तो पण व्यवस्थित सुखरूप म्हणजे ॲक्च्युली डिलिव्हरीच्या वेळी कंडिशन इतकी क्रिटिकल होती की डॉक्टरांनी सरळ सांगितलेलं की एकतर म्हणजे आईने तर बाळ दोनापैकी एक वाचू शकतं, पण त्याच्यातून पण मी बापूंना धावा करत होती की बापू तुम्हीच काहीतरी करू शकता, तुम्हीच मला इथे तुमच्या ह्याच्यात ठेवून तुम्हीच काहीतरी हे करू शकता, तुम्ही आणि आई मोठी आई तुम्ही मला सोडू नका, लास्टपर्यंत जे काय होईल तो त्रास मला सहन करायला तुम्हीच बळ द्या. असं करून डॉक्टरांनी बांबोईलाच एक मेन हॉस्पिटल आहे तिकडे आम्हाला शिफ्ट करायला सांगत होते कारण कंडिशन तशी नाही होती, पण बापूंनं सांगितलं जे काय होईल ते इथेच कर कारण माझं अजून कोणी नाही आहे जेणेकरून आई वडिलांना अजून त्रास होईल की लांब नेऊन अजून काहीतरी कंडिशन बेकार होईल म्हणून. ॲक्च्युली म्हणजे बांबोईला न्या म्हणून सांगितलं तेव्हा आई आणि मिस्टर खूप घाबरलेले की आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही, एकतर मी तरी वाचेन तर बाळ तरी, कारण कंडिशन खूप जरा क्रिटिकल होती, बाळ पायाने होतं आणि डिलिव्हरी पेन चालू होतं, त्याच्यामुळे काय कसं होणार ते काही माहिती नाही होतं. तरी पण बापूंनी त्याच्यातून नाहीच म्हटलं तरी खूप म्हणजे मला जाणवत होतं त्याची सावली आजूबाजूला, मी जरी लेबर पेनिंग मला चालू होतं तरी माझ्या आजूबाजूला मला बापूचं वास्तव्य दिसत होतं, त्याच्यामुळे तो माझ्याबरोबर होता आणि त्याने मला जी ताकद दिली आणि सगळं हे करण्याची ते त्या प्रसंगात हे करायची त्या प्रसंगातून बाहेर काढून मला दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे 5:30 अक्षरशः मला वाटलं नव्हतं की मला व्यवस्थित इतका धडधकट मुलगा होईल, पण व्यवस्थित हाती डोळे नाकी व्यवस्थित मुलगा झाला आणि त्याच्यातच मी खूप खूप अंबज्ञ आहे बापूंची की मला बस आयुष्यात जी सुखात संसारात जी कमतरता होती ना ती माझ्या संसारातली उणीव बापूंनी भरून काढली. अंबज्ञ श्रीरामनाथ होईल.